स्वाधीनता राजा जागा हो जागा, आपलं मत कुठल्याही पक्षातील कुठल्याही प्रतिनिधीला देऊ शकता, परंतु योग्य ते प्रतिनिधी ओळखाने त्यांनाच मत द्या, मताची किंमत ओळखा, कुठल्याही लोभाला बळी पडू नका। मतदाता राजा जागा हो जागा, मताची किंमत खरीदी स्वतंत्रातून स्वराज्याची जो व्यवस्था जुळवण्याकरता आपण प्रतिनिधी निवडत असतो, तो व्यवस्था व्यवस्थित जुळत नसेल तर आपण त्याला पदावरून बाजूला करत असतो। जनतेच्या हाती राज्य आहे, आपल्या मत योग्य त्यांना असतात, कुठल्याही लोभाला बळी पडू नका, आपलं मत कुठल्याही पक्षातील कुठल्याही प्रतिनिधीला देऊ शकता, पण योग्य तो प्रतिनिधी ओळखा आणि त्यांनाच मत द्या, कुठल्याही लोभाला बळी पडू नका, मताच्या तर्कीला बाहेर पडा, आपले कर्तव्य बजावा। मतदाता राजा जागा हो जागा, मताच्या तर्कीला बाहेर पडा, योग्य त्यांनाच मत द्या। लोकशाहीचा मोठा उत्सव म्हणून मतदानाकडे पाहिलं जातं, हे बाबा आपण पाहत असाल, तिरंगा झेंडा लावून या ठिकाणी निवडणूकच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्यासाठी लोकांना जनजागृती करत आहे। बाबा आपलं नाव काय? बिराजी काळू नेवसे। कुठले आपण? मी मूळचा मोरगाव गणपती पुणे जिल्ह्यातलंच आहे। बऱ्याच वर्षापासून 40 वर्ष झाले ताळंदीत राहतो, वायरमनचं काम करत होतो। वायरमनचं काम करत असताना पूर्ण सर्व्हिश इथंच झाली, मी कुणाची 5 पैसे न घेता केवळ सेवा या भावनेनेच नोकरी केलेली आहे। आणि सेवा करत असताना मी केवळ नोकर आहे असं मला कधीच वाटलं नाही, तर मी लोकसेवक आहे अशी भावना माझ्या मनातली होती। खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी देशाकरता आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण स्वतंत्रवीरांनी आपल्यावर जबाबदारी टाकली, आपलं स्वप्न साकार करण्याकरता, स्वतंत्र्याचं स्वराज्य घडवण्याकरता आपल्यावर काही जबाबदारी टाकलेली आहे, आणि म्हणून आपणही काहीतरी केलं पाहिजे देशासाठी। भगतसिंग, राजगुरू, क्रांतीवीरांनी चं जीवन जर पाहिलं तर आपण कितीतरी त्याच्यापेक्षा कमी आहोत। म्हणून कुठलाही कोरोनाचा काळ असू द्या, काही असू द्या, त्या त्या वेळेला जनजागृती करण्याकरता मी बाहेर पडत असतो। कुठलंही सरकार एकटं राज्य चालू शकत नाही, नागरिकांची साथ असल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडू शकत नाही। सरकार आणि पक्षकार हे सर्व चांगले आहेत, आपापली दोन धोरणं राबवत असतात। क्वचित एखादा पक्षकार त्या ठिकाणी प्रतिनिधी अयोग्य गोष्ट करत असतात, आणि स्वतंत्र मिळाल्यापासून आत्तापर्यंत प्रगत राष्ट्र आपलं झालेलं आहे याचं कारण सहज त्या ठिकाणी पक्षकारांनीच केलेलं आहे। जितकं पारमार्थिक मनुष्य, माळकरी मनुष्य त्या ठिकाणी नियम पाळत नाही, तितके पक्षकार प्रतिनिधी नियम पाळतात। त्याचं कारण आहे की नियम पाळल्याप्रमाणे संविधानाप्रमाणे जर राज्य शासन व्यवस्था चालली नाही तर त्या प्रतिनिधीला जनता खाली घेत असते, आणि प्रतिनिधी हा केवळ मालक नसून ती जनतेचा सेवक आहे। खरी सत्ता हाती जनतेची आहे, म्हणून जनतेने जनजागृती केली पाहिजे। आपला प्रतिनिधी निवडताना या ठिकाणी कुठल्या लोभाला बळी नाही पडलं पाहिजे हा सांगण्याचा उद्देश माझा आहे। कारण की मीही स्वतः जोपर्यंत हायपाय वस्तू इतरांना भोगायला मिळत नाही तोपर्यंत आपण तरी कशाला भोगायची हा पश्चाताप मला होत असतो, आणि म्हणून खऱ्या अर्थाने आणि शिवाय आणखी विश्व सामाजिक सेवा संस्था स्वयंसेवक म्हणून मी संस्था ओपन केलेली आहे, तीसुद्धा माझ्या सेवकांना प्रवेश बी नाही काय नाही। मग हे चालायचं कसं? तर मी या ठिकाणी कुठंतरी वाचमीन दुटी करून मी यांना मोफत जेवाय घालतो समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या लोकांना। या ठिकाणी चंद्रभागा साफसफाई घर्षणबारी पंढरपूर दिवसा सध्याची स्थितीला करत असतो, आणि की आंधळ्या पांगळ्यांना ज्यांना कुणी नाही अशांना आपल्या जागेवर कुठं बसली असतील तिथं पाठरी वगैरे पोहोचतात। केवळ पगारच मी वापरत होतो लक्षात ठेवा, आणि सायकलच वापरली आयुष्यभर। आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।